नमस्कार। आज 15 ऑक्टोबर, आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन। वाचन प्रेरणा दिन। वाचन ही संस्कृती आहे, या अर्थाने वाचन हा संस्कार आहे। या वाक्याचा अर्थ मी पुस्तकांनी मला काय दिले या कार्यक्रमाच्या निमित्ताने शोधू लागले। कधी केव्हा व कसा रुजला वाचन संस्कार माझ्यावर? वाचन संस्कार होण्यापूर्वी मी कशी होते? वाचन संस्कारानं माझ्यात काय बदल झाला? याचा विचार करता करता माझ्यासमोर मला कळायला लागल्यापासून, म्हणजेच पुस्तकं वाचायसाठी असतात हे जाणवायला लागल्यापासूनचा जीवन प्रवास तरळून गेला। आता 3री 4थी या वर्गात त्यावेळची बालभारती आणि गोष्टीरूप इतिहासाची पुस्तके माझ्यासमोर आली। 4थी 5वीपर्यंत जुजनी शिक्षण झालेल्या आईवडिलांच्या पोटी जन्मलेली ग्रामीण भागातील शेतकर्मी कुटुंबात वाढत असलेल्या माझ्या हातात हीच पहिली पुस्तकं आली। पण त्यावेळी शब्दज्ञान, अक्षरज्ञान जुजबीज, पण पुस्तकातील चित्र पाहण्यात मी दंग होत असे। तासन तास नवनव्या पुस्तकातील चित्र पाहायची आणि ती आपल्या कल्पनेनेच वाचायची। यातूनच या चित्राविषयी, या अक्षरांनी काय लिहिलं आहे हे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातूनच वाचण्याची धडपड सुरू झाली। प्रथम वाहिनी वर्गात शिकवलेली कविता तडा अक्षर जुळवून वाचता आवडल्यामुळे तोंडपाठ होऊ लागला। गोष्टीरूप इतिहासाच्या पुस्तकातील पर्णकुटीसमोर उभा राहिलेली सीता, सोन्याचा सुंदर सांबर रामाला दाखवणारी सीता, बाल शिवरायांना गोष्टी सांगणाऱ्या जिजाऊ, करंगळी कापून रामेश्वराच्या मंदिरात बालमित्रांसमवेत स्वराज्याची शपथ घेणारे शिवबापू, बाळाच्या ओढीने रायगडाचा अजस्र कडा उतरणारी हिरकणी, यापासून ते जिकडे तिकडे पाणीचं पाणी खळखळणारे झरे, किंवा घाटातली वाट काय तिजा थाट, घाटातली वाट काय तिजा थाट, मुरत ते गिरत ते लवते पाठोपाठ, किंवा एकदा एक कळी खूप खूप रुसली, पानाचा घुंगट ओढूनही बसली, हे सगळं काही आज जसंच्या तसं डोळ्यासमोर येतं, तोंडपाठ आहे। माझ्या आयुष्यातील पुस्तकाच्या देणगीचा पहिला टप्पा, ज्यामध्ये त्यांनी मला अक्षर जुळवून वाचण्याची देणगी दिली आणि मी वाचू लागले। 5वी ते 10वीपर्यंत वर्गातील विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी आणि इंग्रजी वाचण्याचा संस्कारही याच पुस्तकांचा, त्यातील चित्रांच्या ओढीने दिला। मी वाचू लागले, अभ्यास करू लागले, वर्गात 1-3 क्रमांकामध्ये चमकू लागले, घरातून शिक्षकांकडून कौतुक होऊ लागलं। त्यामुळे आनंदाबरोबर अभ्यास करण्याची जी सवय लागली ती पुस्तकांमुळेच। 5वीपर्यंतच्या वर्गात निवडक कविता संग्रहांचा, कथा संग्रहांचा अभ्यास करता करता इतर लेखकांची पुस्तकं वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाली। कॉलेज ग्रंथालयातील कपाटे तासन तास शोधून नासिक फडके, VS खांडेकर, बाबा भाट, देवदत्त पाटील यांच्या कादंबऱ्या वाचू लागले। गावातील सार्वजनिक वाचनालयातही गेले। गावात वाचनालय आहे आणि त्यामध्ये हा पुस्तकांचा खजिना दडलेला आहे हा पत्ता पहिल्यांदा सांगितला, तोही पुस्तकांनीच। स्पेशल मराठीचा BA च्या 3ऱ्या वर्गात अभ्यास करीत असताना संत वाङ्मय समोर आले। मराठीतील आद्य लिखित ग्रंथापासून ते शाहिरी वाङ्मयाचा हा प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास करता करता संतांची, त्यांच्या विचारांची झालेली ओळख ग्रंथांचे मुळातून वाचन करण्यास प्रवृत्त करू लागली। मार्गशीर्ष महिन्यात गावात चालणारे ज्ञानेश्वरी पारायण, जिकडे आम्ही कधी मोठे झाल्यापासून गेलोच नाही तिकडे नव्याने वळलो आणि त्यातला आनंद अभ्यासवृत्तीने घेतला। दरवर्षी श्रावण महिन्यात घरी एकनाथी भागवत, तुकाराम गाथा अशा ग्रंथांचे सायंकाळच्या वेळी वाचन झाले। घरातील सर्व मंडळी जेवणापूर्वी
तासभर श्रद्धेने हे श्रवण करीत, पण मी मात्र उदबत्ती लावून देणं आणि सर्वांना अबीर लावला की बाजूला जात असे. पण बीएच्या वर्गातील या अभ्यासानं मला हे ग्रंथ मुळातून वाचण्याची मोहिनी घातली. लग्न ठरत नसे तर रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ वाचायचा असतो. यापासून एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरमधील भक्तिभाव आणि महानुभाव संप्रदायातील कवी नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरातील भाषावैभव, भाषा सौंदर्य यातील साम्यभेद अभ्यासनाची जिज्ञासा निर्माण केली तीही परत या पुस्तकांनीच. एम ए मराठीच्या वर्गात आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, एका वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, एका लेखकाचा अभ्यास असं सखोलपणे मराठी साहित्याचं वैभव, विशेष वाटचाल अभ्यासता अभ्यासता हे सर्व साहित्य वाचण्याची ओढ निर्माण झाली. साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांचा अभ्यास करत असताना भरताचे रससूत्र, मम्मटाची प्रयोजने, कांटचा सिद्धांत यांचे प्रत्यंतर पाहण्यासाठी परत ओढ लागली ती पुस्तकांचीच. अभ्यासासाठी पुस्तकं वाचता वाचता एम फिल, पी एच डी पदव्या वाढत गेल्या आणि न कळत फार मोठा वाचनाचा संस्कार करून गेल्या. कळत न कळत माझ्या जीवनाला, विचारांना एक विशिष्ट दिशा देऊन गेल्या. जीवनातील सत्यम शिवम सुंदरमचा अर्थ दाखवून दिला तोही पुस्तकांनीच. आयुष्याच्या वाटचालीत चढ उताराच्या प्रसंगात हीच पुस्तकं मित्र बनली. निराशेच्या खोल गर्तेत अडकले असताना मदत केली तीही या पुस्तकांनीच. पी एच डीसाठी स्त्री साहित्याचा अभ्यास करता करता याच पुस्तकांनी स्त्री जीवनातील अनेक अनुभवांची शिदोरी दिली जी आज माझ्याबरोबर आहे. शेवट करताना म्हणावंसं वाटतं, पुस्तकांनी मला वाचन संस्कार दिला, रुजवला, वाढवला आणि जोपासण्याची प्रेरणा मला तेच देत आहेत. अशा या प्राणप्रिय पुस्तकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. संयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.